आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक प्रॉब्लेम सुटत नाही तर दुसरा लगेच समोर उभा राहतो. सुचित्राच्या नशिबात हेच मेंटॉर म्हणून यायला हवे होते का? तिच्यासाठी ते ग्रेट असतील पण मला माहिती आहे तो माणूस काही बरोबर नाहीये. काही करून सुचित्राला त्या गलिच्छ माणसापासून सांभाळायलाच हवं. त्यात काकांनी कुरापती सुरू केले. विक्रांतवर काका हल्ला करू शकतात असा मी कधी विचारच केला नव्हता. आता काकांवरही मला बारीक नजर ठेवायला हवी. हे प्रॉब्लेम कधी संपणार आहे काय माहित नाही. गिरीजा, या सगळ्यात तुला खंबीर राहावंच लागेल. एकीकडे सुचित्रा आहे आणि दुसरीकडे विक्रांत. ताई, ताई, काय झालं? कसला विचार करत होतीस? माझा संशय खरा ठरला गौरव. संशय कसला? विक्रांतवर हल्ला करणारी माणसं काकांचीच होती. काय? हो, त्यांनीच पैसे देऊन हे काम करून घेतलंय. सिरियसली? पण तू एवढ्या शुअरली कसं काय बोलू शकतेस? निखिलने ऐकलं त्यांना याविषयी बोलताना, मग त्यांनीच येऊन आम्हाला सांगितलं. अरे बापरे काका, हे असं असेल तर मग विक्रांतला आता खूप सावध राहावं लागेल. ताई, तो माणूस ना काय करेल काही सांगता येत नाही. नाही गौरव, मी विक्रांतला काही होऊ देणार नाही. वाटल्यास पोलिसांची मदत घेईन मी. मला खरंच कळत नाही की तू आता काय काय करणार आहेस. म्हणजे अगं तिकडे ते सुरू आहे, इकडे चिटल्याची चिडचिड. अगं मी बोललो चिटल्याशी पण ती डॉक्टरांबद्दल काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. तिला समजवण्याचा प्रयत्न करते मी. बघ, मला तर सरळ दिसत की तिला तुझं म्हणणं पटत नाहीये. गौरव लहान आहे रे ती अजून, जग कसं आहे तिला माहित नाही. हो ताई, पण असं नको व्हायला की जग कसं हे कळेपर्यंत तिचा कोणीतरी गैरफायदा घेईल. म्हणूनच मला वाटतं की तिने मेंटॉर बदलावा. पण मला नाही वाटत ती तुझं ऐकेल, कारण त्यांनी तिच्यावरती काय जादू केले काय माहिती. नाही गौरव, असं होऊन नाही चालणार, नाहीतर आपलेच प्रॉब्लेम्स वाढतील. अरे देवा, विक्रांतला फोन करायचा राहूनच गेला. हॅलो विक्रांत. हा गिरीजा बोल. काय रे शिंकतोयस? सर्दी झालीय? हो ग, थोडा खोकला आणि जरा घसा पण दुखतोय. तुला पण व्हायरल इन्फेक्शन झालेलं दिसतंय. अरे आजकाल सगळीकडे साथ सुरू आहे.
काय माहिती कसं झालंय. अरे विक्रांत, आवाजही बदललाय तुझा. तू तू दिवसभर कोमट पाणी पित राहा, बरं वाटेल. हो चालेल. तू तू एक काम कर, काढा घे, रात्री झोपताना हळद दूध घे आणि सकाळी उठल्यावर वाप घे. आणि हो, मी तुला काही औषधं टेक्स्ट करते, ती घेत राहा. काय काय करू मी, एवढं काही झालेलं नाहीये, ठीक आहे. असं कसं म्हणतोस तू, काळजी घ्यायला नको का? मी जे जे सांगते ना ते सगळं करायचंय. हसतोयस काय? मला कळत नाही, मी माझ्या बायकोशी बोलतोय की नर्सशी बोलतोय. तू बायको कम नर्सशी बोलतोयस. हे बरं आहे, बायको नर्स असली ना, कुठली मेडिसिन घ्यायची, काय उपचार करायचे याचं ऑप्शन पटापट देते. थट्टा करतोयस? एवढी हिम्मत आहे का ग माझी गिरीशा? जा ना विक्रांत. बरं प्लीज, तू गरम पाणी पित राहा आणि जाता जाता मी तुला औषधं देऊन जाते. ओके, ऐकतोयस का? हो राणी सरकार, हो. विक्रांत अरे किती खोकतोयस. ऐक ना, आज सुट्टी घे, घरी जा आणि आराम कर. आराम? नाही नाही ग, अगं मला चहा घेऊन जायचंय कंपनीमध्ये. पहिला दिवस आहे, आजच दांडी मारू. नको नको. अरे मी विसरूनच गेले विक्रांत. गिरीजा तू काळजी नको करू, एवढं काही झालेलं नाहीये मला. बरं ठीक आहे, ऑल द बेस्ट. आता कसं? थँक्यू. मी तुला भन्नाट उपाय सांगू का? लगेच बरा होईन मी. काय? मला प्रेमाने फक्त आय लव्ह यू म्हण विक्रांत. अरे काही काय, घरी आहे मी, ठेवते मी फोन. अगं ऐक तर. बाय. हॅलो वहिनी. वहिनी. हा ताई. स्वयंपाक झालाय? हो. मग मला लगेच विक्रांतसाठी डबा भरून दे ना, तिची तब्येत पण ठीक नाहीये, त्याला डबाही देईन आणि औषधही देईन. काय झालंय? काही झालं नाहीये, सर्दी खोकला झालाय थोडं. अहो मग त्याला ज्येष्ठ मध आलं आणि तुळस घातलेला चहा घ्यायला सांगा, सगळी सर्दी मोकळी होईल. मला सुचलंच नाही ग. बरं चल, मी चहा करते आणि त्याला नेऊन देते. मी थर्मास शोधते, चला. फोन करतो हिला काय ना. ऐक ना, ऐक ना, आता फोटो एक पापा पाठ. हॅलो हॅलो, फोन ठेवला? माझा फोन ठेवलाय मी. माझा माझ टाइमपासच नाही आहे माझ्या. माझ्या पप्पेटला फोन करतो ना, टाइमपासच टाइमपास. काय ना व्हायचं? सुचित्रा. जयंत सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. पाय कसा आहे तुमचा? सर स्वेलिंग अजून तसंच आहे. ओहो, मी दिलेला गोळ्या घेताय ना तुम्ही? सर घेतल्या सर, पण आता काही दिवस मी हॉस्पिटलला नाही येऊ शकणार. हा एक्झॅक्टली, मी तेच सांगायला तुम्हाला फोन केला होता की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये अजून काही दिवस यायची गरज नाही, तुम्ही आराम करा. हो सर, पण अभ्यास. हा, तुम्ही आता घरीच आहात ना, मग घरी बसून अभ्यास करत असाल? हो सर करते, पण डाऊट त्याच काय करू, आणि एक्झाम पण जवळ येते. हा हा, मात्र एक मोठा प्रॉब्लेम झालाय, काय कराल तुम्ही? एक ऑप्शन आहे माझ्याकडे. काय? मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला शिकवतो. घरी का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, असं काही नाहीये, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको ना. तुमच
त्याच्यामुळे आणि मला त्रास नाही हो नाही. अहो मी तर एक मोठा सर्जन बघतोय तुमच्यात आणि या मोठ्या सर्जनच्या करिअरला माझा छोटासा खारीचा हातभार लागला तर मीच कृतकृत्य होईल. काय करायचं मग सर? मान्य सगळं, पण सर माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास मला काही पटत नाहीये. त्यापेक्षा आपण फोनवर डाऊट्स क्लिअर करूयात. अहो मेडिकलचे डाऊट्स आहेत ते काय संध्याकाळी भाजी कुठली करायची, बटाट्याची का भेंडीची, हे असं आहे का? अहो मेडिकलचे डाऊट आहे, तुमचं मिसअंडरस्टँडिंग झालं तर म्हणून म्हणत आहेच काय. आणि मी तुम्हाला खरं सांगू का माझं मत, हे ऑनलाईन वगैरे शिकवणं ना मला ते आवडतच नाही. म्हणून म्हटलं सगळं जे काय व्हावं ते स्टुडंटच्या बरोबर प्रॅक्टिकल. काय म्हणता काय म्हणता? हॅलो अहो तुम्ही तर एकदम गप्प झालात, काय झालं सर? ते गिरीजा मयेकर यांना आवडेल नाही आवडणार याचा विचार करताय ना? ऍक्च्युली हो. आता कसं आहे बघा, हॉस्पिटलमध्ये तुमच्या ताईला माझ्या ऑर्डर्स फॉलो कराव्या लागतात, पण आता तुमच्या घरी मला नाही माहिती कोणाच्या ऑर्डर्स चालतात. म्हणजे त्यांचा स्वभाव बघता त्यांच्याच ऑर्डर तुम्हाला सगळ्यांना फॉलो कराव्या लागणार नाही का? असं मला कळला तुमचा प्रॉब्लेम. मी काही येत नाही, म्हणजे त्यांना प्रॉब्लेम होणार असेल तर मी काय येऊ? सर नाही होणार तिला प्रॉब्लेम, शेवटी प्रश्न माझ्या अभ्यासाचा आहे. तुम्ही या सर. आर यू शुअर? येस सर, आय एम शुअर. देन इट इज डन. मी तुम्हाला शिकवायला तुमच्या घरी येत जाणार आता. चालेल सर, आणि थँक्यू. अरे थँक्यू नंतर म्हणा. आधी मला शिकवायला तर येऊ दे तुमच्याकडे. अरे मला वाटतं बाहेर पेशंट आलेत, मी ठेवतो फोन, मी येतो तुमच्या घरी शिकवायला तुम्हाला. ठीक आहे सर, बाय. ओके बाय. मिस एडनस गिरीजा मयेकर, दुखरी नस माझ्या हाताला लागली आहे तुमची. आता मजा येणार बॉस, आता लय धमाल येणार. हो आलो. ये बस. देवा ये. थँक यू. काय रे जमलंस का? येताना चालत आलो रे. चालत का? रिक्षाने यायचं ना. रिक्षा परवडणार नाही आपल्याला राजा. ते जाऊ दे, इथे सगळं ओके होतं ना. हा ओके ओके. बरं मला सांग कसा होता तुझा पहिला दिवस? उत्तम, सगळ्यांना चहा आवडला. अरे वा, बेस्टच काम झालंय. बरं मला सांग आता कुठे जाणार आहेस? कुठे नाही का. अरे माझं एक छोटस काम होतं, पटकन जाऊन आलो असतो. जाऊ ना. नको. का? अरे परमिशन काय घेतो, जा ना. आणि एक सावकाशी मी सांभाळतो इथे, जा. ठीक आहे, आलोच मी. <coughs>
देसाई अमृत तुल्यचे मालक बिझी आहेत का? मॅडम मी कितीही बिझी असलो ना तर तुमच्यासाठी नेहमीच अवेलेबल. तुम्ही सांगा तुमच्या सेवेत काय करू शकतो मी? मला ना फक्त तुमचा थोडासा वेळ हवाय. दिला. बर या इथे बसा. बसलो. हा चहा घ्या. गिरीजा तुला माझ्या हातचा चहा आवडत नाही का? नाही म्हणजे चहाच्या दुकानावर तू चहा घेऊन आली आहेस म्हणून विचारतोय. अरे हा स्पेशल चहा आहे. स्पेशल काय आहे यात? अरे यात ज्येष्ठ मध आणि तुळस आहे. का काय? अरे अवस्था बघ स्वतःची. वा गिरीजा काय कडक चहा बनवलंस तू. कडक आहे एकदम. मला काहीतरी सुचलंय. काय? मी जर असा फ्लेवरचा चहा बनवला तर? फ्लेवरवाला चहा? म्हणजे बघ तू जसा हा चहा बनवलास तस मी वेगवेगळं कॉम्बिनेशन करून जर चहा बनवला तर, म्हणजे जसं गवती चहा असतो, लेमन टी असतो, मसालाचा चहा असतो, तसं काही. आयडिया चांगली आहे पण तुला हे सगळे कॉम्बिनेशन करून बघावे लागतील आधी. फक्त तू चव घे आणि मला गायडन्स कर. चालेल मी आहे. तू कर हवे ते एक्सपेरिमेंट. गिरीजा तू अशीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राह. मग बघ मी काय काय करतो. ग्रांत काळजी नको करूस. मी कायम तुझ्यासोबत. माझ्यासोबत अशीच रागी तुझी. तू माझी ताकद आहेस. असं काही नाहीये. तुझ्यात तेवढं पोटेन्शियल आहे. तू फक्त विसरला होतास. तू मन लावून काम कर. मी आहे. बरं चल मी निघते आता. आमची एक स्टाफ मीटिंग आहे. चालेल तोपर्यंत मी एक्सपेरिमेंट करतो. चालेल पण आधी हा चहा पी. हो पितो. चल बाय. अरे देवा काय झालं? अरे मीटिंग साठी लागणारी एक फाईल घरीच विसरली मी. म्हणजे आता न विसरण्यासाठी पण चहा बनवावा लागेल मला. काही असतं तुझं. हो पुढे राजा आला ना मी घरी जातो फाईल घेतो आणि तुला आणून देतो. अरे नाही नको. थोडा वेळ आहे माझ्याकडे. मी जाते घरी आणि फाईल घेते. नक्की? हो नक्की येऊ. चल बाय. बाय. अजून काय लिहायचंय? साखर विसरली ना. ओ ली 3 किलो साखर ली लागेल तेवढी. अजून धणे ली. हा पावडर करून ठेव थोडी. हा ली. कोणी आहे का घरात? या ना या. प्राची बर पाणी आण त्यांच्यासाठी. हो. अरे म्हटलं येऊ का? या ना. बस बस बस. प्लीज तुम्ही बस. फ्रुट्स आणलेत पेशंट साठी. हो त्याची काही गरज होती. हा उगाच कशाला त्रास करून घेतला तुम्ही? त्रास कसला यात? माझी फेवरेट स्टुडंट आहे ती. फ्रुट्स त्यांच्यासाठीच आणले आहेत. आणि कसं आहे न्यूट्रिशियस फूड खाल्लं ना की रिकव्हरी पटकन होते. एक गोष्ट सांगू.
पण तुम्ही सुचित्रापर्यंत पोहोचू देऊ नका. ब्रिलियंट आहे तुमची मुलगी, ब्रिलियंट. आतापर्यंत मी अशी स्टुडंट कधीच बघितली नाही. शी विल पास इन अ फ्लाइंग कलर्स. मोठी डॉक्टर होणार. आणि म्हणूनच मी अशा स्टुडंटकडे जातीनं लक्ष देतोय. कुठे आहे, कुठे आहे आमची पेशंट, कुठे? त्यांच्या खोलीतच आहेत. बोलवून आणू का? प्लीज प्लीज बोलवा प्लीज. आणते हा. आई नमस्कार करतो. आओ नको. आओ नाही, त्या दिवशी राहिलं. तुमच्यासारखे मोठी माणसं भेटली की बरं वाटत. कशी आहे तुमची तब्येत? बरी आहे मी. आता मी काय म्हातारा माणूस, थोड्याफार कुरबुरी चालत असतात. असं नाही बोलायचं. असं बोलून कसं झालं? अहो सर्वात जास्ती काळजी या वयातच घेतली पाहिजे. मी कशाला काळजी करायला पाहिजे? हे घरातले सगळे आहेत ना लक्ष ठेवायला. आणि बाय तिथं नर्स आहे, तिचं जास्तच लक्ष असतं माझ्याकडे. हे असं होतं माझं, मी म्हटलं ना विसरायलाच होतं. विसरूनच गेलेलो की हेड नर्स मिस गिरिजा मयेकरांचं घर आहे. काळजी करण्याचं काहीच कारण नाही, काहीच कारण नाही.